कापूटकर यांच्या 89व्या जयंती निमित्तान आयोजित यशस्विनी या कार्यक्रमाच्या निमित्तान हांगा व्यासपीठाचेर उपस्थित गोयचे बरे अशे बिझनेसमॅन आणि ताईचे सुपुत्र म्हजे जवळचे ज्यांना हांव खूप जणांक जवळचो म्हणून तातुल्लो यतीन बाब कापोडकर ज्यांच्यानी आतांच आपले हांगा भाषण केलें ते सन्माननीय अतिथी राजेश रामनाथकर आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आमचे सुभाष वेलिंगकर सर केंद्रीय समितीची प्रभारी अध्यक्षा सौ दीपाली बाणास्तरकर सचिव सौ उत्कर्षा बाणास्तरकर आमचे ह्या समाजाचे सचिव आणि म्हजे हांव आमदार असताना म्हजे बरे कार्यकर्ते जितेंद्र शिरगांवकर केंद्रीय समितीची सहसचिव मृणाल लोलयेकर समोर बशिल्ली आमची कमलिनीताई पैंगीणकर पत्रकार आणि मोठ्या संख्येन आजच्या या कार्यक्रमा भितर हांगा आयले गोंय भरल्यान आयतार आसून सुद्दां काणकोण पासून पेडण्या पर्यंतचे आणि यासाठी सावर्ड्या कुडचडे ह्या सगळ्या भागातले हांगा खास करून आयले गोमंतक मराठा समाजाचे सगळ्या भावांनी भयणांनो तसेच ज्यांच्यानी हांगा स्टॉलां घातिल्ली आसात त्यो सगळ्यो गोमंतक मराठा समाजाच्यो सगळ्यो भगिनी सगळ्यांत पयली हांव आयोजकांक धन्यवाद दिवपाक सोदतां कारण तांच्यानी बऱ्या अशा कार्यक्रमांत ताईच्या 89व्या जयंतीच्या निमित्तान जो कार्यक्रम हांगा ऑर्गनायज केलो त्या कार्यक्रमाक म्हाका खास हांगा आपयलो ताका लागून हांव सगळ्यांत पयली गोमंतक मराठा समाजाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद दिता कारण आमकां खबर आसा की त्या वेळाचेर रिजर्वेशनूय नाशिल्लें आनी अशा वेळाचेर गोंयची पयली मुख्यमंत्री म्हणून ताईक जावपाचो मान मेळ्ळो आनी तांच्यानी गोंयचे पयले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हांच्यानी जे काम फुडें व्हरपाचें केलें गोंय स्वतंत्र जालें गोंय लिबरेट जातकच काम तेंच काम तांच्यानी तांच्याच पावलाचेर पावल दवरत फुडें व्हरपाचें काम केलें आज भाऊय आमच्या मदीं ना आनी ताईय ना पण तांच्यानी केल्लें काम जें आसा तें सदुनी सदुनी याद आसा म्हणजे गोंयचो पयलो मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर म्हणजे कोणाक आज बऱ्याच जाणांनी पळोवंक ना पण तांकां याद जाता कारण कोणें तरी तांच्या घरांतल्यान सांगिल्लें की भाऊसाहेब बांदोडकरान बरें काम केल्लें आनी त्या वेळार त्या वेळाचेर तांच्यानी सगळ्यांत बरें काम केलें जर कोणें केल्लें आसत जाल्यार गोंयच्या काना कोपऱ्यान तांच्यानी सरकारी शाळा उबो केल्यो आनी खऱ्या अर्थान शिक्षण घेतल्या नंतर समाज तातूंतल्यान घडटा आनी म्हणून हांवें सराक विचारलें तो फोटो कोणाचो लायला काय म्हणून अध्यक्ष काय म्हणून पयलें तांच्यान सांगलें की ह्या समाजाक एकत्रीत करपाचें काम हे पैंगीणकर हांच्यानी केलें गोंयभर ते फिरले आनी तांच्यानी सांगलें दुसऱ्याची वाट पळोवपाची गरज ना आमचो समाज जर फुडें वचूं जाय आसत जाल्यार समाज शिकपाक जाय आनी म्हणून आज आमी पळयतात की ह्या समाजा भितर गोमंतक मराठा समाज भितर जर तुमी बारकायेन जर पळयलें आसत जाल्यार खंयच्याच क्षेत्रा भितर हो समाज ना असो सांगपाचो संगीत क्षेत्र आसत कला क्षेत्र आसत डॉक्टर रघुनाथ माशेलकार सारकेले सायंटिस्ट आसत त्यामुळे प्रत्येक क्षेत्रा भितर वेगवेगळ्या हातूंतल्यान दोतर आसतले आदोगाद आसतले चार्टर्ड अकाउंटंट आसतले हे सगळे जे आसात हे वेगवेगळ्या हातूंतल्यान बऱ्या तरेन हे सगळे ह्या समाजा भितर फुडें गेल्ले आसात आनी हे सगळे करता आसतना सुशिक्षीत असो समाज ह्या हातूंतल्यान कांय जाणांक दिसता की रिजर्वेशन कारण ते केवळ दिसता एकाच लागून की ते भुरग्यांक आमच्या एखादे एज्युकेशनाक मेळचें नोकरेक मेळचें हेचे व्यतिरिक्त कसलोच तातूंतलो कोणाचो स्वार्थ ना आनी त्यामुळे ह्या समाजा भितर बरे सुशिक्षीत लोक तयार जाले आनी हे सन्मान दिवपाचें काम जर कोणें केलें आसत जाल्यार भाऊसाहेब बांदोडकर कारण तांच्यानी पयले ह्या गोंयचे मुख्यमंत्री जाले आनी आज जर तुमी पळयात की गोंयच्या प्रॉमिनंट प्लेसीस जे आसात म्हणजे बीच आसा आज बिचार जर जागा घेतलो जाल्यार कितले तरी करोड दिवचे पडटा पण भाऊसाहेब बांदोडकरान त्या वेळाचेर प्रत्येक जाग्या भितर सरकाराक जागा एक्वायर करून दवरली मिरामार बीच पळयात थंय तांच्यानी घेतली आसा कळंगुटी पळयात त्यासाठी कोलवा पळयात आनी ज्या लोकांक भावीक जे लोक आसात देवदर्शनाक वचूं जाय तांकां फर्मा कडेन घेतले जेणे करून फर्माडकडेन रावपाक लोकांची वेवस्था जावची आनी म्हणून गोवा ट्युरिजम डॅवलपमेंट कॉर्पोरेशना मार्फत तांच्यानी थंय एक हॉटेलाची वेवस्था केली जेणे करून सवाय भितर लोक थंय रावपाक शकतले हें तांचें विजन आशिल्लें तांच्यानी पळयली जुवारी सारकेली व्हडली फॅक्टरी आसत किंवां ह्या सायडीक सिबा गेली आसत किंवां एम आर एफ आसत
म्हणजे गोंया भितर सगळ्यात व्हडल्यो ज्यो फॅक्टरी ज्याच्या पासून एम्प्लॉयमेंट जनरेट जावपाचे काम जर केन्ना केले आसत जाल्यार ते वेळाचे भाऊसाहेब बांदोडकर आणि त्यानंतर शशिकलाताई काकोडकर ज्यांच्यानी सोसायटी अशी कलाकारांनी उभी केली आणि त्याच्यातल्या कलाकार निर्माण केले आणि ताका लागून हे ऍडमिनिस्ट्रेशन पळयता असताना त्यांच्यानी कारण बऱ्याच वेळाचेर ज्या तरेन आम्ही आज नरेंद्र मोदी पळयतात की काम करता असताना कसलो डाग आपल्या अंगात लावून घेऊना त्या तरेचो ह्या समाजा भितर ह्या गोंयाचो पुढे वचो गोंयकार गोंय व्हडलें जावचें ही त्यांच्यानी भावना आपल्या भितर दवरली आणि करप्शन न करता त्यांच्यानी ह्या गोंयचे राजकारण चलयले आणि त्यामुळे बऱ्या तरेचे कोण गव्हर्नन्स कारण बऱ्याचदा कसे असतात बरे हे करप खूप डिफिकल्ट असतं आणि त्यामुळे हे काम करता असताना गोयची पहिली मुख्यमंत्री हे त्यांच्यानी नाम कारण रिझर्वेशनाचे मुख्यमंत्री जाऊ वेगळे आणि जनरला मुख्यमंत्री जाऊ वेगळे आणि त्या वेळाचेर त्यांचे जे ॲडमिनिस्ट्रेशन आशिल्ले कारण एक कडक भूमिका घेणारी अशी त्यांचे एक आशिल्ले एज्युकेशन मिनिस्टर म्हणून त्यांच्यानी त्या वेळाचेर काम केले आणि त्यामुळे बरे काम त्यांच्यानी केले त्यामुळे खूप बरे दिसले कारण गोमंतक मराठा समाजात त्यांच्यानी या निमित्तान त्यांची जयंतीच्या निमित्तान कारण त्यांच्यानी केले कार्य हे सदोदीत असले पण त्या कार्याची जाणीव नवीन यूथ जे असतात त्याला जाणीव करून घेऊचा आम्ही आताच ऐकले की भाऊसाहेब बांदोडकरांच्या हातूंतल्यान त्यांच्यानी एक राज्यस्तरीय अशी हे घेतिल्ली निबंध स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तान भरपूर विद्यार्थ्यांनी भाग घेतिल्लो आणि भाऊसाहेब बांदोडकरांच्या जीवनाचे स्पर्धा आणि ही निबंध स्पर्धा करता असताना कारण भाऊचेर बरोवपा सारखेले खूप असा म्हणजे केवळ जर भाऊचेर उलोव जाय असेल जालं जाल्यार बरोचसो एक दोन वरां तीन वरां पावचे ना इतले कार्य त्यांच्यानी गोंयाक लागून केल्ले असा आणि हे सगळे करता असताना आता ज्या वेळाचेर कोणा तरी म्हणले की फुडल्या वर्सा गोमंतक मराठा समाज गोंय हो 100व्या वर्षात पदार्पण करता ही खूप बरी गोष्ट असा आणि हे करता असताना या समाजाचे एक वैशिष्ट्य जर तुम्ही पळयले असत की पणजे भीतर पहिली इमारत जर कोणी उभी केली जाल्यार ही गोमंतक मराठा समाजान आपली उभी केली आणि हे इतल्या करून हो समाज थांबना ह्या समाजाच्या बिल्डिंगे भितर म्हाका याद जाता हांव ज्या वेळाचेर कॉलेजान हांगा शिकतालो बोगदावक रावतालो आणि त्या वेळार हांगा हॉस्टेल फेसिलिटी आशिल्ली आणि हॉस्टेलान रावपाक जेंका दिताले ते केवळ समाजाच्याच लोकांक दिनासले कोणीय जर तातून जर अप्लाय केले म्हणजे खंयच्याय समाजातल्या मनशान जरी अप्लाय केले असत जाल्यार त्याका शिकपाक लागून किंवा नोकरी करपी एकटो जर कोण महिला असत जाल्यार तिची व्यवस्था ह्याच हाच्या भितर गोमंतक मराठा समाजाचे सगळे हे हॉस्टेल आशिल्ले तातून जाताले आणि त्यामुळे सगळ्या जणांक बरोबर घेऊन बसणार हो समाज हांव ह्या सगळ्यांचे अभिनंदन करता खास करून कमिटीचे आणि खास करून आमचे महिला आमचे भाळासरकर त्यांच्यानी बरे केले कारण सगळे महिला ज्यो असतात वेगवेगळ्या धंद्या भितर असतात बारीक बारीक व्यवसाय करणारे असतात त्या सगळ्यांक एकत्रित हाडपाचे काम केल्ले असा आणि त्यामुळे हे काम त्यांच्यानी बरी गोष्ट केल्ली असा आणि त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी सांगितले असा की बारीक बारीक व्यवसाय करणारे लोक कारण आमच्या आता दिसतात की हो देश जर जगात नंबर वन जाऊ जाय हे जग जर आमचा भारत देश हो जर 2047 सन विकसित राष्ट्र जाऊ जाय जगाचे नंबर वन जाऊ जाय जाल्यार देशा भितर डेव्हलपमेंट झालं म्हणून जावचें ना देशातलो प्रत्येक नागरिक हो अपग्रेड जावचो पडटलो त्या मनशाक वयर हाडचो पडटलो आणि ताका लागून त्यांच्यानी वेगवेगळ्या माध्यमांतल्यान खास करून गेली 2014 पासून आतां पर्यंत एकच लक्ष असा की महिलांक कशा पद्दतीन त्यांच्यानी अपग्रेड करचें आणि त्यामुळे वेगवेगळे तुम्ही पळयात आयुष्यमान भारत असतले किंवा प्रधानमंत्री आवास योजना असतली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना प्रत्येक गोष्टी भितर महिलांक केंद्रीत केल्ले असा कारण एखाद्या घरा भितर जर एखादे सिकनेस कोणाक आयले असत जाल्यार सगळ्यांक टेन्शन महिलेचेर जाता कारण तितले पयशे जी व्यवस्था करची पडटा लोन काडचे पडटा आणि परत गरिबी निर्माण जाता ती जावं जायना महिला सक्षम उरूं जाय आणि हे सगळे करतकच त्यांच्यानी अशें हे केलें की ज्या वेळाचेर महिला सक्षम जाल्यो त्या वेळाचेर रिझर्वेशन जर केले जाल्यार प्रत्येक वेळाचेर प्रत्येक राजकीय पार्टी अपोज करताली पण ह्या वेळाचेर खंयच्याच राजकीय पार्टीक अपोज करपाक जाले ना कारण महिला सक्षम जाल्यो आसा आणि त्यामुळे ह्या समाजातल्यो सुद्धा महिला खूप बऱ्या आसात वेगवेगळ्या फिल्डा भितर आसात आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रा भर हांवेच कितल्या जणांक हांगा पळयली कोण तरी जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष जाऊन गेले कितले तरी नगराध्यक्ष हांगा आसात कितले तरी सरपंच असतात पंच असतात आणि त्यामुळे प्रत्येक आपापल्या क्षेत्रा भितर वेगवेगळ्यापणान म्हणजे रिझर्वेशन हे एकमेव न्ही विदाऊट रिझर्वेशन जनरल कॅटेगरी भितर सुद्धा निवडून येऊपाची कॅपॅसिटी ह्या गोमंतक मराठा समाजाच्या महिला भितर आणि त्या खातीर खूप बरें दिसलें कारण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान यशस्विनी नाव सुद्धा बरें दिल्लें आसा
आणि बऱ्याचदा आमकां खबर असा की महिलांनी जर एखादो कार्यक्रम प्लॅन करप असं ठरयले जाल्यार व्यवस्थित करपाक शकतात. आणि एक खूप बरे असा की आज या समाजाचे नेतृत्व महिला करता. बाणस्तरकर आज कार्यकारी अध्यक्ष असा आणि ज्या तऱ्हेचे प्लॅनिंग आणि आयोजन या कार्यक्रमाच्या निमित्तान केले असं हांवें फक्त म्हटलं, कारण सुरवातीक हांगा हे करपाचे आशिले, फेलिसिटेशन करपाचे आशिले, पण हांवें ठरयले की बाबा फेलिसिटेट करतकच कोणी भायले भर वचूंक जायना ही सुद्धा काळजी समाजाच्या अध्यक्षान घेतिल्ली असा. हांव तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता आणि म्हाका हांगा आफयलो म्हणून तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद. जसं आता सरांनी उल्लेख केला तसं आपण राज्य पातळीवर 8वी ते 10वी या मुलांसाठी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जीवनावर आधारित अशी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. आता बहुप्रतीक्षित अशा या क्षणाची वेळ आलेली आहे, तर आपण या स्पर्धेचा निकाल आता आपण जाहीर करणार आहोत. तर त्या मुलांची नावं घेते, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षीस दिलं जाईल. फिफ्थ कन्सोलेशन प्राईज मिळालेला आहे 8वीतील विद्यार्थी दीपिशा शेटे मार्मागोवा. कुमारी दीपिशा शेटे सर्व श्रोत्यांना मला सांगायला आनंद होतोय की 200 शाळांतून विद्यार्थी आले होते आणि शाळाच्या स्तरावरच आपण ही निबंध स्पर्धा घेतली होती आणि त्यातून ही निवडलेले आहेत. तनावडे सरांना विनंती, त्यांनी त्यांना बक्षीस वितरण करावे. यानंतर फोर्थ कन्सोलेशन प्राइज मिळालेला आहे कुमारी साक्षी सुतार तिसवाडी. कृपया त्वरित व्यासपीठाकडे यावे. फोर्थ कन्सोलेशन प्राइज साक्षी सुतार तिसवाडी. सुभाष सरांना विनंती, त्यांनी बक्षीस वितरण करावे. जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत या सर्व मुलांसाठी. तिसरं कन्सोलेशन प्राइज मिळालेला आहे कुमारी स्वरांजली वेळी केपे. सुभाष सरांना विनंती, त्यांनी बक्षीस द्यावं. तिसरं कन्सोलेशन प्राइज स्वरांजली वेळी केपे. सेकंड कन्सोलेशन प्राइज मिळालेला आहे कुमारी गुंजन कुटकर सांगे. कुमारी गुंजन खोटकर हरित व्यासपीठाकडे आहे. श्री राजेश्वरांना विनंती की त्यांनी गुंजनला बक्षीस द्यावे. कुमारी गुंजन खोटकर सांगे. यानंतर फर्स्ट कन्सोलेशन प्राइज मिळालेला आहे कुमारी मनस्वी माझे बिचोले. कुमारी मनस्वी माझे बिचोले. फर्स्ट कन्सोलेशन प्राइज कुमारी मनस्वी माझी बिचोली. यतीन सरांना विनंती, त्यांनी तिला बक्षीस द्यावे. मनस्वीचे कोणी नातेवाईक आले आहेत का? मनस्वी माझी बिचोली. थर्ड प्राइज जात आहे कुमारी आर्या नाईक बिचोली. आर्या नाईक बिचोली. यतीन सरांना विनंती की त्यांनी बक्षीस द्यावे. आर्या नाईक किंवा तिचे कोणी नातेवाईक?
दुसरं पारितोषिक मिळत आहे भास्कर साठे बारदेस. भास्कर साठे बारदेस, तनावडे सरांना विनंती करते की त्यांनी भास्करला बक्षीस द्यावं. यतीन सर भास्कर याला बक्षीस देत. खूप खूप अभिनंदन भास्कर, जोरदार प्रणाम. या निमित्ताने ही सर्व मुलं भाऊसाहेब बांदोडकरांच्या आयुष्यावर, जीवनावर अभ्यास त्यांनी केला आणि त्याच्यावर निबंध लिहू शकले. पहिलं पारितोषिक कुमार तन्मय खरबे पेडणे, तनावडे सरांना विनंती की त्यांनी प्रथम पारितोषिक कुमार तन्मय याला द्यावं. कुमार तन्मय खरबे पेडणे. ज्यांना बक्षिसं मिळाली त्या मुलांना, त्यांच्या पालकांना मी विनंती करते की हा संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर आपण त्यांचा एक सामूहिक फोटो घेणार आहोत, तर कृपया शेवटपर्यंत सर्वांनी थांबावं. सर्व बक्षिसं मिळालेल्या सर्व मुलामुलींचं खूप खूप अभिनंदन. जसं आत्ताच सरांनी म्हटलं तसं, महिला असूनही राजकारणामध्ये ज्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे, आपलं घर आपला संसार क्षमा करा, आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सुभाष वेलिंगकर सर, त्यांना आधी मी विनंती करते की त्यांनी आपल्या सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करावे.